आई कशाची भाजी करताय आता तुम्ही? आज मी चाकवत या नावाची भाजी करणार आहे. हिरवी पालेभाजी आहे. फार ती पॉप्युलर नाही आहे, पण ती उन्हाळ्यात मुद्दामून खातात, कारण तिचं थंड अशी प्रवृत्ती आहे, त्यामुळे ती खाल्ली की फायद्याला असते, पोट साफ जातं. तर आज आपण चाकवताची ताकातली भाजी कशी करतात ती मी तुम्हाला दाखवणार आहे. बरं, ते चाकवत कसं दिसतं मला तर काही माहिती नाही, दाखवता. चाकवताचं पान मी तुम्हाला दाखवते, म्हणजे ही फार माहिती नाही त्यामुळे मुद्दामून दाखवते. याच्याशिवाय जिथून तोडता येतील तिथून कोवळे पान तोडता येते. डिक्शी जरी आली तरी चालेल, दांडी छान लागते कारण त्याच्यात जास्त सत्व असतं. त्यामुळे ही अशी चाकवताची भाजी तुम्हाला बाजारात मिळेल आणि या दिवसात मिळते ती, तर ती तुम्ही नक्की आणा. त्याला काय काय लागतं ते मी तुम्हाला दाखवणार. ही धुवून चिरलेली अशी चाकवताची भाजी आहे आणि हे डाळ दाणे त्याच्यात आपण घालणार आहे. ते आपण साधारण एक तास दोन तास आधी भिजवून ठेवायचे, म्हणजे आणि त्या डाळीच्या दुप्पट दाणे असतील. आता ही चिरलेली भाजी आपण डाळ दाणे घालून कुकरला लावणार आहोत. कुकरमध्ये पुरेसं पाणी घालू आपण. खाली तांदूळ आणि वर आपण पालेभाजी घालू. कुकर लावल्यानंतर त्याच्या 3 शिट्ट्या करा आणि 1-2 मिनटं बारीक सिमवर ठेवा आणि मग बंद करा. आता हा शिजलेला चाकवत आणि डाळदाणे आपण कुकरमधून बाहेर काढूया आणि भाजी एका साईडला घेऊन त्याला डाळीचं पीठ लावून छान त्याचा गोळा करून घेऊया. साधारण 1 वाटीभर डाळीचं पीठ त्याला लागेल. त्याच्यात घालून आपण छान भाजी घोटून घेऊया. बघा तुम्ही अंदाज घेत घेत जा, थोडं कमी लागेल असं वाटतंय, पण तोच आपण अन्ना इथं नुसती पिठून भाजी लागते. ती छान झाली आहे. अर्धी वाटी लागलं ना? अर्धी वाटली ना, पुरे ना एवढं. थोडं वाटतंय अजून. आता बरोबर आहे. हा असं घट्टसर दिसायला लागलं कारण आपल्याला त्याच्यात ताक घालायचंय, त्यामुळे ते थोडंसं असं घट्टसरच पाहिजे. आता ह्याच्यात अंदाजाने आपण पाणी घालूया. याच्यात आपण अजून थोडं 1 वाटीभर साधारण अंदाजाने पाणी घालू आणि परत एकदा घोटून घेऊ. घोटल्यानंतर मग आपण अंदाजाने ताक घालूया. त्याच्यात साधारण 2 वाट्या ताक घालायला लागेल आपल्याला. बघा आता सरसरीत झालेलं आहे. आता आपल्याकडे असलेलं ताक साधारण 2 ते 2.5 वाट्या लागेल, ते आपण आता घालूया. आधीच्याच वाटीने साधारण 2 वाट्या ताक घालूया. हे भयंकर आंबट नाही आहे, थोडं आंबट आहे, सकाळीच केलेलं आहे. आणि मग भाजी परत सारखी करून घेऊया. आता बघा साधारण ती चांगली सरसरीत झाली. याच्यात आता मीठ आणि साखर एवढी भाजी वेळी अंदाजाने घालायचं आहे. त्यानंतर साखर घाल, ती सगळी लागेल पूर्ण. हा साधारण 1.5 चमचा लागेल. छान ढवळून घेऊन आता असं डावाने ओतून बघायचं. हे थोडंसं मला घट्ट वाटतं. अजून याच्यामध्ये 1/2 वाटी पाणी घालावं लागेल कारण ते उकळल्यानंतर आळतं, त्यामुळे एवढी आत्ता झाली एवढी ठीक व्हायला पाहिजे भाजी उकळल्यानंतर. म्हणून मग ते उकळायला पण अजून 1 वाटी पाणी घेऊया कारण शेवटी आपल्या अंदाजानेच आहे सगळं. 1 वाटी पाणी ना? हां. आता आपण एकदा पुन्हा हलवून बघू आणि असं ओतून बघू. हां बरोबर. आता फक्त आपल्याला याला फोडणी घालायची आणि उकळी द्यायची. फोडणीसाठी नेहमीचं साहित्य साधारण 2 तेल लागेल. तेल चांगलं तापलं 2-4 दाणे घालून बघायचे मोहरीचे. ते तरतडले की त्याच्यामध्ये साधारण 50 लसणीच्या पाकळ्या शेकून घालायच्या. त्या तांबूस उडेल. तांबूस झाल्या की मग त्याच्यामध्ये मोहरी घालायची. आता जिरं घाला तुम्ही. तेवढ्या जिरं थोडस ढवळत आणि थोडस तिखट घ्या. अरे फोडणी झाली. आता ह्याच्यामध्ये ती आपण उकळून पीठ लावलेली भाजी ओतायची आणि साधारण आपली साधारण आमटीची जशी हे असते ना पाणी पातळ तशी करायची ती. आता आपण उकळलेले डाळदाणे त्याच्यात मिक्स करूया आणि छान उकळी देऊया. माझ्या सासूबाईंनी शिकवलेली
ताकतली चाकवताची मस्त भाजी तयार आहे, खूप छान दिसतीये. मी ही भाजी भाताबरोबर एन्जॉय करणार आहे. ही भाजी तुम्ही गरम भाकरी गरम पोळीसोबत सुद्धा खाऊ शकता. तुम्ही ही ताकतली चाकवताची भाजी जरूर करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कळवायला विसरू नका. आणि अशा छान छान सोप्या पण टेस्टी भाज्यांसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही दाबा. थँक्यू.